वेलकम एवरीवन, आय एम डॉक्टर संगीता चंद्राकर। आज आपण वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारे भूस्वरूप या बाबतीत माहिती घेऊया। पहिले भूस्वरूप म्हणजे वाळूचे स्तूप किंवा वालुकागिरी, ज्याला इंग्रजीत सँड ड्यून्स असे सुद्धा म्हणतात। खनन क्रियेमुळे वारा भूपृष्ठापासून जे पदार्थ प्राप्त करतो ते पदार्थ वाऱ्याबरोबर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात। जेथे वाऱ्याची गती मंद होते त्या ठिकाणी त्या सर्व पदार्थांचे संचयन होते। जेथे वाऱ्याला अडथळा येतो त्या ठिकाणी वाऱ्याचा वेग कमी होऊन वाळूचे संचयन होऊन टेकड्या तयार होतात। या टेकड्यांना वाळूचे स्तूप किंवा सँड ड्यून्स असे म्हणतात। या टेकड्या निरनिराळ्या आकाराच्या आणि विस्ताराच्या असतात। अशा टेकड्यांची वाऱ्याकडील बाजू मंद उताराची आणि विरुद्ध बाजू शीघ्र उताराची असते। वाऱ्यासमोर असलेल्या पार्श्वभागाची लांबी जास्त असते। जेथे वारा वेगवेगळ्या दिशेकडून वाहत येतो तेथे या टेकड्या गोलाकार असतात। वाळूच्या टेकड्यांच्या निर्मितीसाठी खालील घटक आवश्यक असतात। त्यासाठी वाळूचा भरपूर पुरवठा असावा, जोरदार वारा, वाऱ्याच्या मार्गात अडथळा आणि वाळूचे संचयन होण्यास योग्य स्थान असावे। बारखण, बारखण हे सुद्धा वालुकागिरीचेच एक प्रकार आहे। आकारानुसार वाळूच्या टेकड्यांचे तीन प्रकार पडतात। आडव्या वाळूच्या टेकड्या, पवनानुवर्ती वाळूच्या टेकड्या आणि लंबवर्तुळाकार वाळूच्या टेकड्या। त्यापैकी बारखण हा प्रकार आडव्या वाळूच्या टेकड्यांपासून तयार होतो। आडव्या दिशेतील वाळूच्या टेकड्यांचा विस्तार वाऱ्याच्या दिशेला लंबवत असतो। यांची निर्मिती साधारण गती असलेल्या वाऱ्याच्या निक्षेप कार्यामुळे होते। अशा प्रकारच्या टेकड्या बहुधा अर्धचंद्राकृती असतात। या टेकड्यांची वाऱ्याकडील बाजू मंद उताराची व विरुद्ध बाजू शीघ्र उताराची असते। वारा मंद असून वाळूचा पुरवठा पुष्कळ असेल तर अर्धचंद्राकृती टेकड्यांची निर्मिती होते। यांना सिकल शेप्ड सँड ड्यून्स असेही म्हणतात। तुर्कस्थानात अशा अर्धचंद्राकार टेकड्या अनेक आढळतात। येथे यांना बारखण असे म्हणतात। या वाऱ्याच्या विरुद्ध बाजूकडील उतारावर टेकड्यांचे पार्श्वभाग वाऱ्याच्या दिशेकडे शिंगासारखे पुढे आलेले असतात। बारखण कधी कधी एकमेकांपासून वेगळे तर कधी कधी समूहात आढळतात। काही वेळा ते एका मागे एक असेही आढळतात। ही सुद्धा आकृती बारखणचीच आहे। लोएस, लोएस वाळवंटात बहुधा 0.02 मिलीमीटर व्यासाच्या वाळूच्या कणांपासून तयार होते। एवढ्या व्यासाच्या वाळूचे कण ते कोरडे असताना एकमेकांना चिकटू शकत नाही, परंतु 0.02 मिलीमीटर पेक्षा कमी व्यास असलेले अतिशय बारीक असे कण मात्र कोरडे असताना सुद्धा एकमेकांना चिकटतात। या प्रकारचे कण वाऱ्याबरोबर फार दूरवर वाहून नेले जातात। वाऱ्याबरोबर वाहत येणाऱ्या अतिशय सूक्ष्म कण असलेल्या मातीला लोएस असे म्हणतात। ज्या ठिकाणी या मातीचे संचयन होते त्या ठिकाणी लोएस मातीच्या प्रदेशाची निर्मिती होते। लोएस मातीच्या संचयनाने निर्माण झालेल्या प्रदेशात मात्र मातीचे थर आढळत नाही। अशा मातीच्या थरांची जाडी 15 मीटर ते 30 मीटर पर्यंत आढळते। या मातीचा रंग
फिक्कट पिवळा असतो. या प्रकारचे लोएस मातीचे विस्तृत संचयन उत्तर चीन, मध्य युरोप आणि अमेरिकेत आढळते. उत्तर चीनमधील लोएस मातीचा प्रदेश अतिशय उल्लेखनीय आहे. या प्रदेशात लोएस मातीच्या संचयनाची जाडी फार आढळते. हा प्रदेश मंगोलियाच्या वाळवंटी प्रदेशातून वाहून आलेल्या मातीच्या संचयनापासून निर्माण झालेला आहे. युरोपमध्ये या प्रकारच्या मातीचे संचयन जर्मनी, बेल्जियम, फ्रान्स यामध्ये आढळते. उत्तर अमेरिकेत मिसिसिपी आणि मिसूरी नद्यांच्या खोऱ्यात या प्रकारच्या मातीचे संचयन आढळते. तसेच उत्तर अमेरिकेतील उटा आणि ॲरिझोना या वाळवंटी प्रदेशातून वाहून आलेल्या लोएस मातीपासून येथील प्रदेशाची निर्मिती झालेली आहे. लोएस मातीचे प्रदेश सुपीक असतात. जलसिंचनाची सोय असल्यास या प्रदेशात उत्तम प्रकारचे पीक काढता येतात. यामुळे चीनच्या उत्तर भागात व्हँगो नदीकाठी दाट लोकवस्ती आढळते. लोएसच्या प्रदेशातून वाहणाऱ्या नद्यांची खोरी खोल आणि शीघ्र उताराची असतात. यात लोक बोगदे खणून राहतात. अशा प्रकारे आपण वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे कोणकोणते भूस्वरूप तयार होतात याची माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.